राज्यातले 18 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा 2 दिवसांची वेतन कपात आणि शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. या 2 दिवशी कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये असाही आदेश देण्यात आलेला आहे. निवृत्तीचं वय हे 60 वर्ष तसेच इतर मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीनं हा संप पुकारलाय. या संपाला राजपत्रित अधिकारी महासंघाचा पाठिंबा आहे, पण ग्रेज्युएटेड ऑफिसर्स या संपात सहभागी होणार नाहीयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्मचाऱ्यांची संपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक देखील बोलावली आहे. तेव्हा या एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय काय आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात. 2.5 लाखाहून अधिक रिक्त पदं आहेत. ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरू नयेत, तर ती नियमित वेतन श्रेण्यांवर भरावीत. 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाच्या वेतनाचा त्रुटीबाबत खंड 2 या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी. केंद्र आणि अन्य 25 राज्यांसारखे सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं. 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला 3रा हप्ता तातडीनं द्यावा. 7व्या वेतन आयोगानुसार असलेली वाहतूक आणि बाकी भत्तेही लागू करावेत. यासह रखडलेली बढती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.